एकदा जोरदार शिट्या होऊनच जाऊ द्या. बघू तरी कशा वाजवता. ओके झालं. अरे टाकू का हॅरॅसमेंटची केस मुलींना बघून शिट्या वाजवताय म्हणून. रे यार मी तर विसरलीच. तुमचा काय फॉल्ट आहे त्याच्यात काय माहीत आहे? कुठल्याही देशाची संस्कृती दाखवण्याचा मेन आरसा काय असतो माहिती आहे? तेही माहिती नसेल नाही का? मी सांगते ना, कुठल्याही देशाची संस्कृती दाखवण्याचा मेन आरसा असतो ना, ते त्याचं म्युझिक, त्याचं संगीत. आणि आपल्या भारताचं संगीत म्हणजे वा वा वा. बॉलिवूडचं संगीत म्हटलं ना, तुमच्यासाठी सांगते बॉलिवूडचं म्युझिक. नाही संगीत बोललं तर जास्त मराठी होईल ना. म्युझिक म्हटलं ना तर ते असं आहे ना की चला की एक्झाम्पलच देऊन टाकते. एक ना जुनं गाणं आहे आपल्या इकडे जुन्यापासूनच ही परंपरा चालत आहे. गाणं काय माहीत आहे? एक लडकी भीगी भागीसी सोती रातो मे जागीसी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे अरे तुम ही कहो क्या बात है. याच्यात बात काय असणार आहे? अरे बिचारीला ऑफिसमध्ये काम असेल म्हणून ती लेट येते ना, बरोबर आहे की नाही? पण नाही, आम्ही हिलाच टॉक करणार का? अरे आमचं काम आहे ते, आहे की नाही? बरोबर, हेच आमचं काम आहे. आणि छेडणं आहे ना, छेडणं कोणाकडनं शिकायचं माहिती आहे का? इंडियन मेनकडून. कसं छेडतात माहिती आहे का? सांगू. अय मॅडम, अय मॅडम, चलती आहे क्या? न असे वारा. अय मॅडम, चलते का? बघितलं, छेडतोय, छेडतोय तो. रिस्पेक्ट बघितला, मॅडम बोलतोय. टाळ्या झाल्या पाहिजे, झाल्या पाहिजेत की नाही टाळ्या? दुसरे मेन, दुसऱ्या मेनचं सांगू कसं आहे? ये उसका स्टाईल होईंगा होटो पे ना दिल में हा होईंगा. अरे भावा ती काय चुती आहे का? होटावर नाही आणि मनामध्ये हो बोलायला. अरे पसंत असेल तर बोलेल ना हो, है की नाही? पण नाही, मला नाही म्हटलीच कशी, इथून सुरुवात आहे. आणि कन्सेंट आणि ह्यांचा दूर दूरपर्यंत काही कनेक्शन नाही. कसा सांगू? जुनं गाणं आहे. मी हे जुन्या गाण्यांवरती का बोलते? आत्ताची तर ओपन बोलता येतच, पण आपली सुरुवात जुन्यापासून झाली. चल प्यार करेगी हाजी हाजी ओ मेरे साथ चलेगी नाजी नाजी तू हा कर ले या ना कर तेरी मर्जी सोनिये. इथपर्यंत ठीक आहे, बरोबर? त्याच्या पुढचं, अरे तू हा कर ले या ना कर तेरी मर्जी सोनिये हम तुझको उठा कर ले जाएंगे. तुझ्या बापाचा माल आहे, तुझ्या बापाचा माल आहे. म्हणजे तिला पसंत असो नसो तू उचलून नेणार. म्हणजे मानली मी, चल मला पसंत आहेस तू. मी जर मानलं तर इज्जतीत नेणार, आणि नाही मानलं तर जबरदस्ती करून. म्हणजे असं ना तसं, आम्हा मुलींना भोगायचं तर आहेच, बरोबर ना? ही आहे आपली बॉलिवूड संगीत प्रथा. पण मला खरं सांगू, गाणी असावी ना मला जे आवडतात मनापासून, श्री अनु मलिक यांच्यासाठी. अरे वा, काय म्हटलेत ते. गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलाने वाली हो. काय बोललाय माणूस तो. गरम चायची प्याली तो पाहिजेच, पण ती बनवणारी पण पाहिजे. वा, म्हणजे काय माहिती आहे, प्रत्येक गोष्ट ऑन पॉइंट. पुढे काय मला आवडलं माहिती आहे त्याच्यात? मला वाटतं गाणं सगळ्यांनाच माहिती असेल, मला सांगायची अशी काही गरज नाही आहे. पण तरी मला काय माहिती आहे, मला जास्त बोलायची सवय आहे ना. काय आहे,
मी मुलगी आहे त्यामुळे मला जास्त बोलायला आवडतं आणि जेव्हा संगीताचा विषय येतो ना खरंच बोलावं असं वाटतं कारण आम्ही मुली ह्या सगळ्यातनं सफर करतो. अनुमालिक ना ऑन पॉईंटवर बोलले पुढे ते गाणं. चाहे गोरी हो या काली हो काही भेदभाव नाही, गोरी असो चाहे काळी असो, फक्त तिला चाय बनवता आलं पाहिजे. कसं? ऑन पॉईंट. बरोबर. आणि मलाही माझ्या ऑन पॉईंटवरतीच बोलायला आवडतं म्हणून आता ऑन पॉईंटवर मी रोहिणी पवार तुमची रजा घेते. पुढच्या ह्याच्यात बघते. बाय.